नमस्कार, मी पूजा बोंगाडे, वसुंधरा शक्तिकुल चॅनल मध्ये आपले स्वागत। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। जनावरांची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या दोघांवर गावभाग पोलिसांनी केली कारवाई। इचलकरंजी येथे सोमवार 18 जुलै रोजी रात्रीच्या सुमारास आयशर टेम्पोतून दाटीवाटीने म्हैशी भरून त्याची बेकायदेशीरपणे वाहतूक केली जात असल्याची माहिती गावभाग पोलिसांना मिळाली। त्यानुसार पोलीस निरीक्षक राजू तहसीलदार, सहाय्यक निरीक्षक आबा गावडे यांच्या पथकाने महासत्ता चौकात संशयित टेम्पो अडवून त्याची पाहणी केली। त्यावेळी त्यामध्ये निर्दयीपणे 12 म्हैशी कोंबून भरल्याचे निदर्शनास आले। त्याबाबत विचारणा केली असता चालक अक्काप्पा पाटील यांनी मुत्तप्पा नाईक यांच्या मालकीच्या म्हैशी मुरगुडहून आणल्याचे सांगितले। पोलिसांनी नाईक याच्याशी संपर्क साधून म्हैशी खरेदीच्या पावत्या विचारल्या असता त्याच्याकडे पावत्या नसल्याचे स्पष्ट झाले, तर विनापरवाना जनावरांची वाहतूक होत असल्याची माहिती समजताच हिंदुत्ववादी कार्यकर्ते जमून लागल्यामुळे पोलिसांनी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून म्हैशीसह टेम्पो पोलीस ठाण्यात आणला। विनापरवाना जनावरांची वाहतूक प्रकरणी जनावरांचा मालक मुत्तप्पा नाईक आणि टेम्पो चालक अक्काप्पा पाटील या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। शक्ती न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा।